लोगोस मिनिस्ट्री या चॅनलमध्ये आपण सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. प्रभू येशू ख्रिस्त जो संपूर्ण जगाचा उद्धार करता त्याच्या अति पवित्र आणि सामर्थ्यवान नावाने मी एलन लोबो आपण सर्वांना शुभेच्छा देत आहे. हे चॅनल सबस्क्राइब करणाऱ्या सर्वांचे मी हृदयपूर्वक आभारी आहे. आजचा हा संदेश जर तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल, हा संदेश जर तुम्हाला आवडला तर आपण सर्वांना विनंती आहे की तुम्ही हा संदेश इतरांबरोबर शेअर करावा व संदेशाचे नोटिफिकेशन व नवीन नवीन येणारे संदेश भविष्यात तुम्हाला मिळण्यासाठी तुम्ही बेल रिंग प्रेस करावी. थँक यू अँड गॉड ब्लेस यू. आज आपण एका महत्वाच्या विषयाकडे आपलं लक्ष लावणार आहोत आणि या विषयाला मी शीर्षक देऊ इच्छितो, देवच आमच्या जीवनांतील द्वारे उघडतो. प्रियजन हो, आमच्या जीवनामध्ये विविध द्वारे आहेत, अर्थात दरवाजे. अनेक दरवाजे आमच्या जीवनात बंद झालेले आहेत आणि अनेक दरवाजे आमच्यासाठी उघडण्यात आलेले आहेत. हे दरवाजे बंद करणे, उघडणे हे एकाच्याच हाती आहे, कारण त्यालाच या संपूर्ण विश्वात अधिकार आहे आणि पवित्र शास्त्र आम्हाला त्या व्यक्तीची ओळख देत आहे. म्हणून आमच्या जीवनात जर अशी कोणती दारे बंद असतील तर ते उघडण्याचं सामर्थ्य त्याच्याकडे आहे. आणि जर आमच्या जीवनामध्ये अशी बंद झालेली द्वारे उघडावी अशी जर आमची इच्छा असेल तर आजचा हा संदेश तुमच्यासाठी आहे. तुम्हा सर्वांना विनंती आहे की हा संदेश आवर्जून तुम्ही शेवटपर्यंत पाहावा. थँक्यू अँड गॉड ब्लेस यू. प्रकटीकरणाचे पुस्तक याचा 3 अध्याय आणि याचं वचन 7 आणि 8 मी आपणापुढे वाचत आहे. फिलिदेल्फिया येथील मंडळीच्या दूताला लिही, जो पवित्र व सत्य आहे, ज्याच्या जवळ दाविदाची किल्ली आहे, ज्याने उघडल्यावर कोणी बंद करणार नाही आणि ज्याने बंद केल्यावर कोणी उघडणार नाही, तो असे म्हणतो, तुझी कृत्य मला ठाऊक आहेत, पहा मी तुझ्या पुढे दार उघडून ठेवले आहे, ते कोणी बंद करू शकत नाही. तुला शक्ती थोडी आहे तरी तू माझे वचन पाळले व माझे नाव नाकारले नाही. प्रभू या वाचलेल्या पवित्र वचनावर आपला आशीर्वाद देऊ आणि आम्हा सर्वांना या वचनांनी आशीर्वादित करो. आमेन. या संदेशाचे 2 भाग आपण पाहणार आहोत. भाग 1 मध्ये आज आपले स्वागत आहे. आज मी तुमच्याशी दरवाजे आमच्या जीवनामध्ये कसे बंद होतात आणि उघडतात या विषयावर मी बोलू इच्छित आहे. अर्थात दरवाजे बंद करणे आणि उघडणे हे फक्त या विश्वाचा निर्माण करता देव प्रभू येशू ख्रिस्त याच्याच हाती आहे, की तो जर बंद करील तर कोणीही उघडू शकणार नाही व त्याने जर उघडले तर कोणीही बंद करू शकणार नाही. प्रियजन हो, मी लाकडाच्या किंवा लोखंडाच्या दरवाजाविषयी बोलत नाहीये. अर्थात या जगामध्ये भौतिक दरवाजेही आहेत तसेच आध्यात्मिक ही दरवाजे आहेत. प्रियजन हो, आमच्या जीवनांतील दरवाजाविषयी मी बोलत आहे. अर्थात दरवाजा हा एक प्रवेशद्वार किंवा बाहेर पडण्याचा मार्ग असू शकतो. अर्थात दरवाजा म्हणजे काय? दरवाजा हा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मार्गक्रमण करण्याचे प्रतीक आहे, अर्थात एक बदल हवा आहे असे दर्शवित आहे. दरवाजे हे एक जीवनातील संधी किंवा नवीन सुरुवात किंवा रहस्य ह्याकडे आम्हाला घेऊन जात असतात. या वचनात आम्ही पाहत आहोत की योहान हा शास्त्र भाग लिहत आहे आणि तो हे दाखवित आहे की जीवनामध्ये संधी आपोआप येत नाही. देव आमच्यासाठी कार्य करीत असतो, तो उघडतो म्हणून उघडलं जाते आणि तो बंद करतो म्हणून बंद होते, हे आम्ही समजायला हवे. अर्थात देवाच्या दृष्टिकोनातून आम्ही पाहायला शिकलो पाहिजे. देवाला आमच्या जीवनामध्ये अनेक संधी देणे आवडते, परंतु आम्ही आमच्या जीवनातील अपयशामुळे घाबरून न जाता एक नवीन प्रकारे विश्वासाने जीवनाकडे पाहणे गरजेचे आहे. लुकृष्यवर्तमान याच्या 5 अध्यायात आम्हाला ही गोष्ट आढळत आहे की सिमोन पेत्र हा जाळी धूत आहे, कारण रात्रभर त्याने परिश्रम केले होते पण त्याला अपयश आले होते. परंतु प्रियजन हो, तो जाळी धूत असतानाच येशूचा प्रवेश झालेला आहे आणि येशूसाठी त्याने आपली बोट दिलेली आहे. येशूने प्रचार संपविलेला आहे आणि पेत्र आपल्या मनामध्ये कल्पना करत आहे की मी एवढे परिश्रम करून देखील माझ्यासाठी अपयशच आलेला आहे. परंतु प्रियजन हो, गौरवाचा राजा येशू ख्रिस्त याला त्याने आपल्या बोटीत प्रवेश दिलेला आहे आणि काय गोष्ट घडलेली आहे. वचन 4 म्हणते, आपले बोलणे संपविल्यावर त्याने सिमोनाला म्हटले, खोल पाण्यात हाकार.
मग मासे धरण्यासाठी तुम्ही आपली जाळी खाली सोडा. सिमोनाने त्याला उत्तर दिले, गुरुजी आम्ही सारी रात्र कष्ट करून काही धरले नाही, तरी आपल्या सांगण्यावरून मी जाळी सोडतो. आम्ही देवाजवळ मागण्या अगोदर आमच्या सर्व गरजा तो स्वर्गीय पिता जाणून आहे. ध्यानात घ्या, आमच्या जीवनात आलेले अपयश, आमच्या जीवनातले बंद झालेले दरवाजे सर्वाची त्याला माहिती आहे आणि त्याला आमची काळजी आहे, आमच्या विषयी कळवळ आहे. आणि मग काय झालेलं आहे, मग त्यांनी तसे केल्यावर माशांचा मोठा गोळका जाळ्यात सापडला आणि त्यांची जाळी फाटू लागली. प्रियजन हो, सक्सेस यश देणे परमेश्वराकडे आहे. तुमच्या जीवनात तुम्ही खूप परिश्रम करीत असाल, तुम्हाला वाटेल मी हे करीन, मी ते करीन, माझी युक्ती लावीन, माझी ही पदवी ताकद लावीन, माझे श्रम लावीन, सर्व व्यर्थ आहे. देव जे देतो आपल्या प्रियजनांस झोपेत देतो असे म्हटलेले आहे. अर्थात प्रियजन हो, आम्ही त्या देवाकडे विश्वासाने पाहिले पाहिजे. पेत्राने या ठिकाणी कृती केलेली आहे. येशूने जे त्याला सांगितले की उजवीकडे हाकार, अर्थात येशू काही कोळी नव्हता, पेत्र कोळी आहे. पेत्राला आपल्या लहानपणापासून अनुभव आलेला आहे. पेत्र येशूला हे नाही म्हणाला की येशू तू कोळी आहेस की मी कोळी आहे. आम्हाला पुढे काय होणार माहित नाही, परंतु आमच्या येशूला सगळं माहित आहे. तो कोळ्यांचा कोळी, आणि त्या ठिकाणी खचित यश प्राप्ती त्याला झाली. तुमच्यासाठी उन्नतीची द्वारे उघडणे येशू ख्रिस्ताकडे आहे. ध्यानात घ्या, तुम्ही जर त्याच्याकडे याल तर तुमच्या जीवनातली अपयशांतून तो यशाकडे तुम्हाला घेऊन जाईल. स्तोत्र संहिता याचा 75 अध्याय आणि याचं वचन 4-7 मी वाचत आहे. हुशारकी मारणाऱ्यांस मी म्हणालो हुशारकी मारू नका, आणि दुर्जनांस म्हणालो आपल्या बळाचा तोरा मिरवू नका. तुम्ही आपले नाक वर करू नका, ताठ मानेने बोलू नका, कारण उन्नती ही पूर्वेकडून नव्हे, पश्चिमेकडून नव्हे व अरण्याकडूनही नव्हे. कैक वेळेला आम्ही वास्तुशास्त्र पाहतो, पूर्वेकडे तोंड हवं, दक्षिणेकडे नको, विविध प्रकारचे या जगात शास्त्र आहेत. परंतु प्रियजन हो, तुमची उन्नती ही त्या देवावर अवलंबून आहे, वास्तुशास्त्रावर नाही. वचन म्हणते, तर न्याय करणारा देव आहे, तो एकाला खाली पाडितो व दुसऱ्याला वर चढवितो. मानवी राज्यावर परात्पर देवाची सत्ता आहे. त्याला जो हवा त्याला तो स्थापतो, आणि त्याला जो नकोय त्याला तो खाली उतरवितो. कोणा मनुष्यांची द्वारे बंद करावी आणि कोणा मनुष्यांसाठी द्वारे उघडावी, देवाच्या हातात सर्व आहे. प्रियजन हो, त्या देवाला शरण या, त्या देवाला असे शरण या की त्या देवाकडून तुम्हाला साथ लाभेल. जर देवाची साथ तुम्हाला मिळाली तर बंद झालेले दरवाजे आपोआप तुमच्यासाठी उघडण्यास सुरुवात होईल. स्तोत्र संहिता 24:7 वचन, अहो वेशींनो आपल्या कमानी उंच करा, पुरातन द्वारांनो उंच व्हा, म्हणजे प्रतापशाली राजा आत येईल. हा प्रतापशाली राजा कोण? बलवान व पराक्रमी परमेश्वर. युद्धात पराक्रमी तोच, अर्थात पराक्रमी त्याला म्हणतात जो अनेक युद्धे जिंकतो. आणि आमचा प्रभू एक नाही, सर्व युद्ध जिंकणारा तोच आहे. तो कधीही हारत नाही, त्याची हार नाही, तो विजयशाली ख्रिस्त आहे आणि ही त्याची ओळख आहे. म्हणून वचन या ठिकाणी म्हणत आहे, त्याला आम्ही जर आत घेऊ तर पुरातन द्वारे जे आमच्या जीवनामध्ये बंद द्वारे आहेत ती उघडण्याचं काम तो करील. अर्थात पुरातन द्वारे म्हणजे कोणती? खूप काळापासून बंद असलेली द्वारे, आमच्या कौटुंबिक जीवनात पिढ्यानपिढ्या बंद असलेली द्वारे तो देव उघडतो. परंतु त्यासाठी सर्वात महत्वाची कृती आहे त्या गौरवाच्या राजाला आम्हाला ओळखणे आहे. त्याच्यासाठी आम्ही दार उघडून त्याला आत घेणे गरजेचे आहे. त्या येशू ख्रिस्ताला गौरवाच्या राजाला जर आम्ही आत घेऊ तर तोच आमच्या जीवनातील बंद द्वारे उघडील. अहो वेशींनो आपल्या कमानी उंच करा, पुरातन द्वारांनो उंच व्हा, म्हणजे प्रतापशाली राजा आत येईल. हा प्रतापशाली राजा कोण? सेनाधीश परमेश्वर, हाच प्रतापशाली राजा आहे. प्रभू येशू ख्रिस्त हा एकमेव व्यक्ती या विश्वामध्ये आहे ज्याने सैतानावर विजय मिळविला, त्याचे डोके फोडले, मृत्यूवर विजय मिळवून तो पुनरुत्थित झाला. मरण त्याला कब्रेत ठेवू शकले नाही. तो राजांचा राजा आहे, तो युद्धात पराक्रमी आहे, आणि त्याने संपूर्ण विश्वांतील सैतानी राज्य लोळविले, असे आम्हाला कलेसेकरास पत्र 2:14 वचन म्हणते. सर्व द्वारे खोलणारा तो आहे.
आमच्या जीवनातली जी बंद झालेली द्वारे आहेत ही कायम बंद नाही आहेत, ही उघडण्याचं पण एक वेळ आहे. प्रियजन हो, पवित्र शास्त्र बायबल हे शिकविते कलेसेकरस पत्र याच्या पहिल्या अध्यायातल्या 16-18 वचनात, कारण आकाशात व पृथ्वीवर असलेली दृश्य व अदृश्य असलेले राजे अधिपती सत्ताधीश किंवा अधिकारी असलेले जे काही आहे ते सर्व त्याच्यामध्ये निर्माण झाले, सर्व काही त्याच्याद्वारे व त्याच्यासाठी निर्माण झाले आहे. तो सर्वांच्या पूर्वीचा आहे व त्याच्यामध्ये सर्व काही अस्तित्वात आहे. तोच शरीराचे म्हणजे मंडळीचे मस्तक आहे. तो आधी मृतांतून प्रथम जन्मलेला आहे अशासाठी की सर्वांमध्ये त्याला प्राधान्य मिळावे, कारण त्याच्या ठाई सर्व पूर्णता वसावी. प्रियजन हो, येशू ख्रिस्त या संपूर्ण विश्वामध्ये दृश्य आणि अदृश्य असे सर्व काही निर्माण करणारा तो आहे आणि त्याच्याद्वारे त्याच्यामध्ये आणि त्याच्यासाठी सर्व निर्माण झालेले आहे. प्रभू येशू ख्रिस्ताजवळ दाविदाची किल्ली आहे असे म्हटलेले आहे, ज्याने उघडल्यावर कोणी बंद करणार नाही. कोणी म्हणजे कोणीच नाही या जगात. ज्याने बंद केल्यावर कोणी उघडणार नाही म्हणजे कोणीच नाही. प्रियजन हो, ध्यानात घ्या. म्हणून वचन 8 म्हणते की मी तुझ्या पुढे दार उघडून ठेवले आहे, ते कोणी बंद करू शकत नाही. प्रियजन हो, जर देव आमच्यासाठी द्वार उघड करील तर या जगात कोणती शक्ती नाहीये जी बंद करू शकेल. प्रभूचं वचन मत्तय 28 याच्या 18 वचनात म्हणते, स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला देण्यात आलेला आहे. लक्षात घ्या, आम्हाला येशूला ओळखणं गरजेचे आहे. येशू कोण आहे? आणि म्हणूनच प्रकटीकरण 3 अध्यायात वचन म्हणते, दाविदाची किल्ली ज्याच्या खांद्यावर आहे तो जर उघडतो तर कोणी बंद करू शकणार नाही, आणि त्याने जर बंद केले तर कोणीही उघडू शकणार नाही. प्रियजन हो, येशूला ओळखणे अतिशय आवश्यक आहे, कारण येशू ख्रिस्त स्वतः दार पण आहे आणि दाविदाची किल्ली त्याच्या खांद्यावर, याचा अर्थ अधिकार त्याच्याकडे आहे. तो उघडेल तरच उघडण्यात येईल. म्हणूनच तुम्हाला आम्हाला प्रत्येकांना येशूला आमच्या जीवनात घेणं गरजेचे आहे. अनेक वेळेला अनेक परिस्थिती आमच्यावर गुदरतात, अनेक वेळेला भीती आम्हाला येते, आम्ही त्या भीतीमध्ये जगता कामा नाही. म्हणून आम्ही आमची नजर आमच्या जीवनातल्या परिस्थितीत ख्रिस्त येशू जो आमचा दरवाजा त्याच्याकडे लावली पाहिजे, कारण देव स्वतः द्वारपाल आहे, डोर कीपर. आमच्या जीवनातील दरवाजे त्याच्या हाती आहेत, पूर्णतः त्याच्या नियंत्रणामध्ये आहे. देवाला आमच्या जीवनातील दुर्बळता, अशक्तता आणि आमची असणारी मर्यादा ही सर्व ठाऊक आहे, पण जर त्याची साथ आम्हाला लाभली तर आमच्यासाठी अशक्य गोष्ट शक्य होते. हा गौरवी राजा किती सामर्थ्यवान व बलवान आहे याची एकदा ओळख तुम्हाला झाली की तुम्ही चिंता करणारच नाही, कारण त्या देवाचा उद्देश आमच्या भलाईसाठी आहे, आमच्या वाईटासाठी नाही. कदाचित तुम्ही म्हणाल की मला लेकरे होत नाहीयेत, मला संतान हवे आहे, आणि कदाचित डॉक्टरने तुम्हाला रिपोर्ट वरून सांगितले असेल की तुम्हाला मूल होणे शक्य नाही. अर्थात तुम्हाला असे वाटेल की माझ्यासाठी दरवाजा बंद आहे. परंतु ध्यानात घ्या प्रियजन हो, दरवाजा उघडणे व बंद करणे कोणाच्या हाती आहे? तोच गर्भाशय उघडतो आणि तोच बंद करीतो. उत्पत्ती याचा 20 अध्याय 17-18 वचन वाचा, त्यामध्ये काय दिलेलं आहे? देवाच्या हाती आहे, तोच फलद्रूप करीतो, मुलांची आनंदी माता बनवितो. हे सर्व जिवंत देवाच्या हाती आहे. अर्थात देव आमच्या जीवनात कायम अद्भुत आणि रहस्यमय रीतीने काम करीत असतो. अनेक जण कदाचित तुम्ही तुमच्या विवाहाविषयी विचार करीत आहात, तुम्ही जीवन साथीदाराचा शोध करत आहात, तुम्ही खूप काळापासून एकटेपणात जगत आला आहात व वाट पाहत आहात, परंतु यामागे देवाचा दैवी हात आहे, कारण योग्य व्यक्ती देवाला तुम्हाला द्यायचा आहे जो तुमचा आहे, व त्याचाही दरवाजा देवाने बंद करून ठेवलेला आहे जसा त्याने तुमचा केलेला आहे. परंतु ही तुम्हा दोघांची योग्य वेळ येईपर्यंत तुम्हाला समजू शकलेले नाही. म्हणून प्रार्थनापूर्वक देवाकडे आम्हाला जाणे आहे. आमच्या चिंता, निराशा, वाटणारे दुःख, मनात येणारी भीती आम्हाला देवापुढे ठेवायची आहे. तो आम्हाला शांतीच्या दरवाजाकडे घेऊन येतो. म्हणून तुम्हाला आणि आम्हाला घाबरण्याची गरज नाहीये, कारण रोमकरस पत्र 8:28 वचन म्हणते, परंतु आपल्याला ठाऊक आहे की देवावर प्रीती करणाऱ्यांस म्हणजे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलाविलेल्यांस देवाच्या कर्मीने सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतात. प्रियजन हो, आजच्या घडीला
तुम्हाला फक्त दोन गोष्टी समजणं गरजेची आहेत, की काय तुम्ही देवावर प्रेम करत आहात, काय दुसरी गोष्ट काय तुम्ही त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलाविलेले आहात याची तुम्हाला निश्चिती आहे काय? तर तुम्हाला घाबरण्याची गरज नाही। तुमच्या जीवनात परिस्थिती कितीही का वाईट असेना, कितीही दरवाजे तुमच्यासाठी बंद असेना, देवाच्या करणीवर विश्वास करा, कारण देव जे करतो ते यथायोग्य आणि उचित तेच करतो, कारण तो आमच्या कल्याणासाठी सर्व करणार आहे। हा विश्वास प्रथम आमच्या मध्ये असायला हवा। जेव्हा आम्ही बंद दरवाजे पाहतो तेव्हा आम्हाला निराशजनक वाटते, परंतु हे दरवाजे अचानकपणे व अपघातजनक रीत्या बंद झालेले नाहीत, तर देवाचा संकल्प आहे त्या मागे। म्हणून देवच आमच्या जीवनातील द्वार बंद करीतो, कारण आम्हाला धोका दिसत नाही पण त्या देवाला आम्हाला सुरक्षित ठेवायचं आहे हर एक धोक्यापासून। म्हणून जेव्हा जेव्हा आम्ही पाऊल उचलतो तेव्हा आम्हाला अडचणी येतात, अर्थात देव आमच्या चांगल्यासाठीच आमच्या मार्गामध्ये अडथळे ठेवत असतो। देव दार बंद करीतो कारण परिस्थिती ते देवाच्या वचनाशी सहमत नसते। म्हणून देव आम्हाला रेड सिग्नल देतो की थांबा। कैक वेळेला आम्हाला घाई झालेली असते, परंतु देव आमच्या जवळ पुरेसे पैसे जमा होऊ देत नाही। त्या मागे देखील देवाचा एक उत्तम उद्देश असतो। कैक वेळेला देव आम्हाला वाट पाहायला लावतो, आम्ही वाट पाहतो आणि आम्ही कंटाळतो, अर्थात आम्हाला चांगली संधी लाभत नाही। आम्ही प्रार्थना करीतो परंतु आम्हाला प्रार्थनेचे तो उत्तर देत नाही। या सर्वामागे एक दैवी हात आहे देवाचा, हे आम्हाला ओळखणं गरजेचे आहे, कारण त्याने दरवाजा बंद केलेला आहे। काय तुम्ही ही गोष्ट समजत आहात की तो देवच दरवाजा बंद करतोय व तोच उघडतोय? देव तुमच्या जीवनाची तयारी करू इच्छित आहे यासाठी की आम्ही विश्वासात मजबूत व्हावे, आम्ही आमच्या स्वतःच्या जीवनाचे परीक्षण करावे। का बरी माझ्या जीवनामध्ये हा दरवाजा बंद झाला आहे? माझा काय दोष आहे बरं? आम्ही पारखणं गरजेचे आहे व देवाकडे मागणे आहे की माझा काय दोष आहे, आणि त्यानंतर त्या देवाजवळ तुम्ही पश्चातापी हृदयाने नम्रपणे त्याला शरण येणं गरजेचे आहे। आपली पश्चातापाची फळ दाखविणे गरजेचे आहे। ज्यांनी आम्हाला जखमा दिल्या आहेत त्यांना आम्ही हृदयापासून माफी करणे गरजेचे आहे। जेव्हा देव तुमचा स्वीकार करेल आणि तुम्हाला पापांची क्षमा देईल तेव्हा त्या देवाशी आमचा समेट होतो। देवाशी समेट होणे, त्याची साथ आम्हाला लाभणे, त्याने आम्हाला मदत करणे, सहाय्य करणे आमच्यासाठी फार गरजेचे आहे, कारण जी गोष्ट आम्हाला अशक्य वाटते ती सर्व शक्य करणे त्याच्या हाती आहे। मग पहा, पुरातन द्वारे, बंद असलेली द्वारे तुमच्यासाठी उघडले जाते। हे सर्व कार्य प्रभू येशू तुमच्यासाठी करीतो, म्हणून त्याला श्रेय द्या, त्याचा सन्मान करा, कारण त्याला पूर्णतः तुमची काळजी आहे। कैक वेळेला बंद दरवाजा हा आमच्यासाठी कायम बंद राहील असेही नसते, अर्थात आम्ही देवाकडे यावे, देवाची इच्छा जाणावी ही आमची कृती अत्यंत महत्वाची असते। अर्थात तो देव आमच्यासाठी मार्ग खुला करीतो, दरवाजा उघडतो, तेव्हा सर्व काही नवीन होते। तो अशा मार्गांतून आम्हाला चालवितो ज्यांतून आम्ही कधीच गेलेलो नाहीत। देवाने इस्रायल लोकांना 430 वर्षाच्या मिस्राच्या गुलामगिरीनंतर बाहेर काढले, त्यांच्यासाठी द्वार उघडले, परंतु त्यांच्या आज्ञाभंगामुळे देवाने त्यांना 40 वर्षे अरण्यात भटकण्यास लावले। अर्थात देवाने दरवाजे बंद केले तर कोणी काहीच करू शकत नाही। त्यांना मिस्रांतून निघून तांबड्या समुद्रांतून ओलांडून अभिवचनयुक्त देश कनान देश यामध्ये त्यांना जायचे होते। ते दुरून तो देश पाहत होते कारण त्याच्या जवळ ते आले होते, परंतु देवाने दरवाजे बंद केले होते। अर्थात कनान देशामध्ये फार बलवान धिप्पाट सामर्थ्यमान लोक राहत होते आणि त्यांना कोणी हरवू शकत नव्हते। तेथले दरवाजे अतिशय उंच असे होते, त्यातून बंद करून ठेवले होते, परंतु ते कायम बंद राहणार नव्हते। प्रियजनो, देवाने या पृथ्वीवर आमच्या जीवनातील प्रत्येक गोष्टींसाठी उचित आणि एकदम योग्य वेळ अगोदरपासूनच ठरविलेली आहे, त्यासाठी आम्हाला धीर धरावा लागतो, देवाची प्रतीक्षा करून वाट पाहावी लागते। तेव्हा देव दरवाजा उघडतो। ती वेळ आली तेव्हा देवाने यहोशवाला म्हटले, उठ जाऊन तो देश वतन करून घे, मी तो तुम्हाला दिला आहे। स्तोत्र संहिता 107 अध्याय आणि याचं वचन मी 15 पासून वाचत आहे। परमेश्वराच्या दयेबद्दल व त्याने मनुष्यांसाठी केलेल्या अद्भुत कृत्यांबद्दल लोक त्याचे उपकार स्मरण करत,
कारण त्याने पितळीची दारे फोडली व लोखंडाचे अडसर तोडून टाकिले। प्रियजन हो, देव आमच्यासाठी पितळेची म्हणजे भक्कम द्वारे जी अतिशय मजबूत आहेत, जी कोणी उघडू शकत नाही, ती द्वारे देखील फोडून टाकतो, लोखंड त्याचे अडसर तोडून टाकतो। सर्व सामर्थ्य देवाकडे आहे। अर्थात पूर्वी दार बंद होते, त्यामुळे समस्या होत्या, परंतु आज दार उघडले गेले। जेव्हा देव दरवाजा उघडतो तेव्हा योग्य दरवाजा उघडतो व त्या इस्रायल लोकांप्रमाणे आम्हाला आमच्या वतन भूमीमध्ये प्रवेश करावा म्हणून देव आशीर्वादाचं द्वार उघडील। येशूने आजपर्यंत आपल्या पुष्कळ लोकांसाठी आशीर्वादाचे दरवाजे उघडलेले आहेत। अनेक महान अद्भुत आणि मौल्यवान वचने त्याने आम्हाला दिलेली आहेत, आम्ही त्या अभिवचनाच्या दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे। कदाचित तुम्ही आजारी असाल, आजाराने तुम्ही बेजार असाल, क्लेश वेदना तुम्हाला होत असतील, प्रभू येशू ख्रिस्ताने यशया 53:4-5 वचनाप्रमाणे आमच्यासाठी आरोग्याचा दरवाजा उघडलेला आहे। त्याने केवळ तारणाचेच द्वार उघडले नाही तर आरोग्याचेही द्वार उघडले। ही यशयाची भविष्यवाणी आम्हाला दाखविते की येशूने आमच्या पापांतून तारण्यासाठी व आरोग्य द्यावे म्हणून कार्य केलेले आहे। आता हे आमच्याकडे आहे की आम्ही विश्वासाने त्या दरवाजाजवळ यायचे आहे आणि आम्हाला दावा करायचा आहे की मला द्वारपाळाने हा अधिकार दिलेला आहे। म्हणून त्या सैतानाला हाकलून लावायचे आणि म्हणायचे आहे की सैताना, माझ्यावर तुझा काही अधिकार नाही, जे देवाने मला दिले त्यातील एकही गोष्ट तू रोखू शकत नाही। प्रियजन हो, आम्हाला विश्वासाने कृती करणं गरजेचे आहे। आजार कोणताही का असेना, येशूने जे केले आहे त्यावर दावा करा। येशूने आरोग्याचाही दरवाजा आमच्यासाठी उघडलेला आहे। तुम्हाला आरोग्याच्या दरवाजांतून आज जाणे आहे की देवाने त्याच्या वचनात काय म्हटले आहे त्यावर पूर्ण विश्वास करून आरोग्याचे दान आताच तुम्हाला स्वीकारणे आहे। उद्या नाही, आता या क्षणीच, कारण त्याला बसलेल्या फटक्याच्या वळाने तुम्ही बरे झालेले आहात। होणार असे वचन म्हणत नाही, होईल असे म्हणत नाही, झालेले आहात। या विवचनांचा स्वीकार करा आणि देवाकडून आरोग्य प्राप्त करा। आम्ही देवाने उघडलेल्या द्वाराकडे विश्वास आणि आज्ञापालनाद्वारेच जाऊ शकतो। तुमचे जीवन एक साक्ष ठरो की ख्रिस्तामध्ये देवाने ज्या वतनाची समृद्धी ठेवलेली आहे ते तुम्हाला प्राप्त हो, देवाचे चांगुलपण व दया तुम्हाला प्राप्त हो आणि तुमच्यासाठी बंद द्वारे त्या देवाच्या अनुग्रहाने तुमच्यासाठी खुलली जाओ, हीच माझी तुमच्यासाठी प्रार्थना आहे। प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, प्रेम, दया, आनंद आणि शांती आपण सर्वांबरोबर तो येईपर्यंत कायम राहो, आमेन। आजचा हा संदेश आपण सर्वजणांनी ध्यानपूर्वक आणि शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपण सर्वांचा मी हृदयपूर्वक आभारी आहे। हा संदेश ऐकल्यानंतर नक्की तुम्हाला काय कळले, तुम्ही कृपया कमेंट बॉक्स मध्ये कळवू शकता किंवा माझ्याशी व्यक्तिगत संपर्क साधू शकता। थँक्यू अँड गॉड ब्लेस यू।